पूरा दिन बस ऐसे ही बोलता रहता है, मैं गोली नहीं लूंगा, मैं ब्लड ट्रांसफ्यूजन नहीं करूंगा, देखो ना इसको जरा, ये अभी है इसका चालू है क्या? बोलता है मुझे मारना है, मुझे मारना है, मुझे बस मारना है। सर नहीं होता डॉक्टर, आग होते, जळजळ होते, ताण होतो डोक्यामध्ये, असं मला असं वाटतं ट्रीटमेंट सर नाही होतं डॉक्टर, मला मारायचं नाही, काय फरक नाही पडत डॉक्टर, मला मारायचं। पण याला शिकवा ना जरा, सांगा कोणी काय शिकवणार ते डॉक्टर, ते काय शिक्षक आहेत का, ते काय शिकवते मला? अजून काय साइड इफेक्ट पाहिजे? इथं जळतंय माझा अंग, जळतंय डोळ्यात रक्त येतंय। बापेलाय ही आई भांडीकुंडी घासते, भांडीकुंडी घासते माहितीये, घरी एवढी दिसते तरी भांडीकुंडी घासते। आणि असं पण जगणार नाही ना मी, आणि पैसेच नाही तर कुठं काय जगणार? तेच म्हणते ट्रीटमेंटचा ऑप्शन आहे। अरे पण पैसे कुठे जाणार ना? पैशाचं आपण बघू, तुम्ही रेडी आहे का? नाही नाही नाही, माझं कन्सेंटच नाही, मला मरायचंय। दोन वर्षापासून तुम्ही तेच चांगलं औषध, चांगलं औषध, चांगलं नाही होते, मी चांगलं मी खराब होत चाललोय, मी खराब होत चाललोय। मग तसं तर मरू द्या ना मला, नाही मग मरू द्या ना मला, मला मरू द्या ना। डॉक्टर मारत ना, मरू द्या ना मला, मरू द्या प्लीज, याला सांगा काहीतरी। सर नाही होत डॉ होशील बरं पडतो, दोन वर्षापासून मी असंच थरथर करतोय, आग 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 होते शरीरामध्ये, मी नाही सहन करू शकत डॉक्टर, नाही सहन करू शकत, मला मारायचं डॉक्टर। तुम्ही एकतर तुम्ही मारा नाही तर मी उडी मारून मारेल, उडी मारून मारेल। नाही ऍडमिट करा, असंच समजचं इंजेक्शन असं। अरे काय विचार बदलू, दोन वर्षापासून पूर्ण बदलला आहे, गर्लफ्रेंड सोडून गेले मला। अरे नाही ना, आणि मग असं जगून काय जगू मी, असं थरथर थरथर करतो, असं थरथर करतो, किती जगू कुठे आई पण असे भांडकोंड घासून असते सगळं करते, आणि त्याच्यात अजून पैसा नाही, आणि काय काय ऑपरेशन करणार नाही तुझे तो पता है जमा मला काय होतं।